नमस्कार, सुस्वागतम। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या। तर मंडळी, माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी बॉलिवूडकर मंडळी जी सेम टू सेम दिसणारी आहेत, ती माझ्या विनंतीला मान देऊन आज सुद्धा आपल्या एपिसोडमध्ये आपल्या सोबत आहेत। सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूयात। या सगळ्यांनी जी पात्र रंगवलेली आहेत किंवा जे पात्र घेऊन ते आयुष्यभर जगतायत, ती ओरिजिनल पात्र ज्यांची आहेत, ते सगळे सुपरस्टार कलाकार, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खरं तर ही सगळी आभाळा एवढी माणसं आहेत ज्यांनी हे मोठं कर्तृत्व निर्माण केलं आहे, आणि म्हणूनच त्याच्या जवळ जाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही, आणि तोच आयुष्यभर यांनी स्वप्न म्हणून पुरवलेला आहे। ज्युनियर मकरंद नानासपुरे म्हणजेच बाळू इंगळे, तुमचं मनापासून स्वागत। आणि या सगळ्या लोकांना मी खरं तर बघितलेलं आहे टेलिव्हिजनवर किंवा सिनेमामधून, पण सर मी तुम्हाला झी मराठीच्या एका कार्यक्रमात पहिल्यांदा बघितलं होतं, हप्ता बंद या कार्यक्रमात तुम्ही आला होतात। जी आलो होतो। तुमच्या हे कधी लक्षात आलं की आपण मकरंद नानासपुरेंसारखे दिसतो, किंवा कोणी लक्षात आणून दिलं तुम्हाला? नाही सर, मी लहानपणापासून एका हॉटेलात कामाला होतो। लहानपणीच आई वारल्यानंतर शिक्षणाला मी करू शकलो नाही शिक्षण, पण एका हॉटेलला कामाला लागलो, हॉटेल दामोदरला। तिथं हे मराठी मंडळी सगळे यायचे स्टार जेवायला, त्यांना मी जेवण द्यायचं, ते मला खडकू म्हणायचे, आणि तिथून आम्हाला फ्री पासेस मिळायच्या, आणि त्या फ्री पासेसची संधी घेऊन आम्ही नाटकाला जायचो। वा। हा, आणि चोरून चोरून बघायचो नाटक। जेव्हा मिमिक्री आर्टिस्ट यायचा, जेव्हा मिमिक्रीला काही क्रेज नव्हती की आता आम्ही नाश्ता करतोय, चहा घेतोय, तू लोकांचं एंटरटेनमेंट कर, हसो त्यांना, तर असा एक विषय होता। तर आम्ही त्यांना चोरून बघायचो सर, आणि चोरून बघितल्यानंतर मग ते जेवायला येणार स्टार लोक, तर आम्ही पळून जायचो लगेच। पण मला तेव्हा आवड झाली की मला हे व्हायचंय। वा वा सर, पण मी 2008-09 पासून मकरंद नानासपुरे करतोय की एका कंपनीच्या शो मध्ये मला बोलवलं होतं मिमिक्री आर्टिस्ट म्हणून, पण त्या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर मकरंद सर होते, आणि मी मिमिक्री करायचो, शेतकऱ्यांपर्यंत त्या पाईपाचं किंमत सांगायचो की हे परवडेल तुम्हाला, हे घ्या, शेतात बसवा। एक दोन दिवस मला लोकांनीच हे केलं, म्हणजे तू असा दिसतो, तू असा दिसतो, असा दिसतो। मग एक दिवस सर मी थांबलो, बसलो, मग माझी बहीण पण मला बोलायला लागली, अरे काय म्हणे तू तसाच दिसतो, बघ ना एक वेळा ट्राय करू। मग गाढवाचं लग्नाचं एक कॅसेट आणली, त्यांनी मला रातभर दाखवली, आणि दुसऱ्या दिवशी पैजामा कुर्ता घेतला, आणि त्या गाडीवरती जी माझी गाडी होती, मला पूर्ण जळगाव जिल्हा फिरायचा होता, तर त्या गाडीवरती मी फिरलो, टोपी वोपी घातली, तो लोक सर इतकं माझ्या तोंडाकडे बघायला लागले, अरे तो चालला, तो चालला, तो चालला। मला असं वाटतं की हे सगळी ज्युनियर मंडळी तर आहेच, पण हे असं म्हणता येणार नाही सर ज्युनियर, की ज्युनियर मंडळी जे जीव ओतून जे आपल्याला हायलाईट करण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्यांना खुशी देण्याचा प्रयत्न करतो, त्या गुरुसाठी ज्यांना आम्ही मानतो, ज्यांचा चेहरा घेऊन या जगात आलोय, की त्यांनी सुद्धा एवढं मोठं नाव कमवलं, आमचंही कुठे नाव व्हावं, आणि आमचा परिवार, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा। सर मी जेव्हापासून 2009 पासून मी सरांना झी मराठीला आलो होतो, तर तेव्हा सरांना सांगितलं की माझा मुलगा काहीतरी शिकतोय, तर आज ह्या कार्यक्रमाच्या वतीनं मी छोटे मोठे प्रोग्राम करून मुलाला इंजिनियर केलं सर। सर जेव्हापासून मकरंद सरांचं करायला लागलो होतो सुरुवातीला, मला केव्हाही फोन यायचे, एक डायलॉग ऐकून दाखव, काही काही वेळा असं झालं सर की म्हणले मला शिव्या दे, म्हणले हा फोनवर आलो, हॅलो हा तुम्ही मकरंद सर बोलताय, म्हटलं नाही, मग सर एक काम करा, तुम्ही कोण बोलतायत, म्हणले आम्हाला शिव्या द्या, म्हटलं नाही मी शिव्या देऊ शकत नाही, परत फोन ठेवला, परत फोन आला, हॅलो सर आम्हाला तुमच्या त्या गोड शिव्या द्या ना, काय कमाल आहे आता यांची कसे गोड शिव्या, मग मी पिक्चर बघितले वगैरे, आणि मग शिव्या दिल्या, म्हणले द्या, कशा देतात, ए रताळ्या, ए पिसाळ्या, तुझ्या मायला तुझ्या लग्नाचं मला कळविलंच नाही यार। ज्युनियर अक्षय कुमार, विकल्प मेहता यांना बऱ्याच टेलिव्हिजन शो मधून सुद्धा आपण बघतो, आणि ते खूप सुंदर अक्षय कुमार यांच्यासारखे फक्त दिसतच नाहीत, पण आवाज पण त्यांचा सेम आहे। खरंच विकल्प, तुमच्या कधी लक्षात आलं की आपण अक्षय कुमार सारखे दिसतो आणि आपण या पद्धतीनं आता हे करिअर बनवूयात? पाली राजस्थान एक शहर आहे, छोटा शहर आहे, वहां से मैं हूं, तो काफी बार होता ना लोग बोलते अरे यार तू तो सलमान खान लग रहा है, तू शाहरुख खान लग रहा है, तो हम लोग थोड़ा सा स्टाइल में, अरे मैं भी वैसा, तो किसी ने मेरे को बोल दिया एक दिन, अरे विकल्प तो अक्षय कुमार जैसा लगता है। अच्छा क्या? तो मैं उस दिन से थोड़ा फॉर्म में आ गया, लेकिन ये कभी सोचा नहीं था कि ऐसा, बट एक फिर धीरे धीरे लोग बोलने लगे कि लगते हो, दिखते हो। फिर एक दो शोज में मैंने ऐसे ही दोस्तों की बर्थडे पार्टी में, शादी में वैसे डांस किया, तो काफ़ी लोगों ने बोला कि अच्छा करता है। ऑडिशन दिया, मुंबई आया मैं टेलीविज़न पर, ऑडिशन दिया तो
सेलेक्ट हो गया, फिर मुंबई आया तो लोगों को अच्छा लगा, जजेस को अच्छा लगा, फिर इसी में फिर शिफ्ट हो गया मुंबई। आरिफ जी हैं यहाँ पर, काफ़ी हमारे सीनियर हैं, तो इनसे मुलाकात हुई तो इन्होंने बोला कि यार तुम अक्षय कुमार जैसे दिखते हो, तुम हमारे साथ शो में आओ। वाह। तो मैं, मुझे पता नहीं पेमेंट मिलेगा, तो मैं शो किया और उसमें मेरे को नाश्ता भी करवाया इन लोगों ने। फिर सर फिर आप बिलीव नहीं, मैं मुंबई कहाँ इतने लोकल चलता, भीड़ भाड़ में गया, मीरा रोड में ही शो था यहाँ पे जहाँ शूटिंग चल रही, इसी के आसपास कहीं पे। तो शो खत्म हुआ, मैंने काफ़ी डांस किया, सिंगिस किंग पगड़ी वगड़ी पहन के, इन लोगों को मेहनत अच्छी लगी तो इन्होंने मेरे को लास्ट में लिफाफा दिया। तो मैंने कहा लिफाफा, मैं काफ़ी शौक हुआ, लिफाफे में कुछ पैसे थे, तो मैं इतना, मैं भगवान को कितना शुक्रिया था। मैंने कहा इसमें तो खाना भी मिलता है, लोग ताली भी बजाते हैं और पैसा भी मिलता है, मैं तो यही करूंगा। क्या बात है सर, क्या बात है। फिर मैं अक्षय कुमार जी से मिला, तो मुझे उनसे मिलने का सपना था, एक सपना लाइफ में था, जब मैं पाली राजस्थान में था, मैंने मुंबई कभी देखा नहीं था, कि लाइफ में एक बार मुझे लाइव अक्षय कुमार जी को देखना है। वाह। और मैं अपने आप को बहुत खुशकिस्मत समझता हूँ कि मेरे माता पिता का आशीर्वाद और गुरुजी का आशीर्वाद और ऊपर वाले की कृपा है कि मैंने अभी अक्षय जी के साथ में 10-12 बार में काम कर चुका हूँ। क्या बात है। थैंक यू सो मच सर, आपने पहली बार हम इस तरह का इंटरव्यू दे रहे हैं कि हमें अपने आप को प्रेजेंट करने का मौका मिल रहा है, सो थैंक यू सो मच, हमें इनके लिए क्लैप करना चाहिए। आता येणार आहे ज्युनियर नाना पाटेकर केटी आनंदराव तुमच्याकडे। पहिलं तर नमस्कार सर, मी ॲक्च्युली राहणारा विरारचा आहे आणि विरारला गोविंदा खूप फेमस होता, तर मी विचार करायचो की मी कसा फेमस होईल, कारण तो फेमस आहे तर मलाही फेमस होईल, त्या टेन्शनमध्ये मी दाढी वाढवली आणि लोक चिडवायला लागले, ए आप नाना दिखते हो, आप नाना दिखते हो, तर मला राग यायचा, अरे नाना म्हणजे म्हणजे कुठला चिकना हिरो का नाही, पण मी विचार केला चला आता नाना सुरू करूया, आणि मी 8 दिवस घरी अशी रिहर्सल केली की ते बिल्डिंगवाले वैतागले की हा काय आ गए मेरे मौत का, या हिंदू का कोण, या मुसलमान का बता इसमें, हिंदू का कोण कोण सा मुसलमान का, म्हणजे असं ते वैतागले ते, आणि 8 दिवसात नंतर ते बोलले एक बिल्डिंग मी शो करतो, आणि तो शो झाला दादा, आणि आज म्हणजे नाना सरांनी पण मध्ये मला बोलवलं, त्यांच्याबरोबर मी काम केलं, आता त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे, आणि म्हणजे मला खूप स्वतःवर गर्व आहे की ते एवढं एक मुलासारखं प्रेम करतात, कधी काही म्हणजे असं फोन करून विचारणार, अरे क्या रे इस महिने में कितने शो किए, तर ते माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे, आणि मी विचार करतो की मला खूप देवाने खूप मोठ्या माणसाचा चेहरा दिला आणि त्याचप्रमाणे मी त्यांच्यासारखं खूप चांगल्या पद्धतीने काम करतो। क्या बात आहे सर, वा वा सर। आता येणार आहे ज्युनियर देव आनंद किशोर भानुशाली। मैं 5 साल का था जब राजेश खन्ना का जमाना था, जिसको भी देखो सब राजेश खन्ना। जी हाँ जी हाँ। हाथी मेरे साथी कटी पतंग, उस वक्त मुझे किसी ने कहा 5 साल मतलब क्या उम्र होती है, बोला तुम देवानंद लगते हो। तो मुझे एक फिल्म देखने का मौका मिला, ये गुलिस्तान हमारा एंड ज्वेल थीफ, फिल्म देख के आया, आईने के सामने खड़ा हो गया, कॉलर के बटन बंद किए, रुमाल बांधा, गर्दन हिलाई, आज तक हिल रही है। वाह वाह। 45 साल। उसके बाद देव साहब ने मुझे बुलाया, यहाँ खीरा नगर में उनका ऑफिस था केतनव में, मुझे किसी ने कहा देव साहब आपको याद कर रहे हैं, मैं सवेरे सवेरे पहुँच गया, देव साहब स्वेटर बांध के यूं खड़े हुए थे टेबल पे, पीछे 3-4 लोग खड़े थे, किशोर जी साहब गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, नाउ आई एम इमिटेड टू यू, मैं आपकी कॉपी करूंगा अभी, मुझसे ज्यादा आप देवानंद लग रहे हो। क्या बात है, क्या बात है। अब मैं कांप रहा था कि मेरे सामने मेरे बॉस खड़े हैं, मेरे गुरु खड़े हैं, मैंने कहा सर थैंक यू, बस मैं, हमने आपकी फिल्म दिल देखी, बड़ा अच्छा लगा, लेकिन आपने झटके बहुत दिए हैं, आज के बाद थोड़े झटके कम देना, हम आपको जरूर बुलाएंगे, ओके बाय। क्या बात है, क्या बात है। तर सर आज ज्या गावामध्ये आपण बसलेलो आहोत त्या गावाचं नाव आहे तुकरटवाडी, हे गाव खूप वर्ल्ड फेमस झालेलं आहे सगळीकडे, तर या गावचा एक सरपंच आहे, ते सरपंच जेव्हा येतात तेव्हा ते प्रत्येकाचा सत्कार करतात इथे।
शांत बसा, गडबड करू नका, गडबड करू नका. आज आपल्या गावाचं सौभाग्य म्हटलं पाहिजे का, इतके मोठे मोठे स्टार आपल्या गावामध्ये आलेले आहेत. तर आज आपल्याकडे सिनियर माणसापासून आपण सुरुवात केली पाहिजे. तर साक्षात आज आपल्याकडे देव आनंद यांच्या रूपानं एक स्प्रिंग टाईपचं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे. स्प्रिंग टाईप म्हणजे स्प्रिंग टाईप म्हणजे या सेकंदाला इकडे, त्या सेकंदाला तिकडे असं करत राहतात. तुमची हाताची ऍक्शन कशी सर, एकदा करून दाखवा मला. हे बा, म्हणजे स्वतःचा हाताचा व्हायपर करणारे देव साहेब इथं आलेले आहेत. सर ते तुम्ही म्हणजे ज्यांच्याकडून शिकलात ते तुमचे काका, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही हे केलंय ना? काका 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 कोण काका? ते काय राजेश खन्ना काका, ते काका नव्हते, ते काका म्हणतात त्यांना काका. त्यांना माहित आहे मला, पण त्यांना आखी इंडस्ट्री काका म्हणतात ना. उनकी भी तुम्हारे जैसे एक्शन थी सर, ऐसे हाथ उनका. लेकिन उनका वाइपर सही रहता था, उनका वाइपर बिल्कुल ऐसा बराबर एकदम सही. आपका वाइपर बीच में से अटक जाता है सर. काका की शक्ल कोई भी बना सकता है. हाँ. समझ लो आपको छींक आने वाली है. हाँ, हाँ. खाली इतना सोचो कि छींक आएगी तो आपका मुंह अपने आप बन जाएगा राजेश खन्ना जैसा. एकदा करून बघा, तुम्ही शिकून घ्या, त्यांनी सांगितलं ते तुम्हाला उपयोगी पडेल. काही करा ते भारत गणेशपुरीच वाटत सर. आम्ही कुछ घ्या सर. तुम्ही एक शैक्षणिक पुस्तकावर आधारित चित्रपट केला होता, खूप आवडला मला. कोणता पिक्चर केला त्यांनी पुस्तकावर आधारित? गाईड. गाईड नाही का, पुस्तकावर आधारित केला. तुम उसका सिक्वल कर सकते सर, 21 अपेक्षित प्रश्न संच. तर देवानंद यांच्या रूपानं एक हरित क्रांती टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. हरित क्रांती टाईपचं म्हणजे? हरित क्रांती म्हणजे एव्हरग्रीन हाऊस. एव्हरग्रीन म्हणतात, एव्हरग्रीन हाऊस अलग राहत आहे. वेगळं लिहिलं वाटतं लेकरांना. तर असूद्या, तर असं सदैव हलणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हले डुले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. थँक्यू. आज आपल्याकडे तसं त्यांना बघायला लाल चष्मा लागतो, पण आज ते मला विदाऊट लाल चष्म्याने दिसत आहेत, कारण ते विदर्भातले आहेत. असे अनिल कापूर या ठिकाणी आलेले आहेत. अनिल कोण? अनिल कापूर या ठिकाणी आलेले. कपूर, कपूर, अनिल कपूर. तुझं बरोबर आहे, माझं पण बरोबर आहे. कसं काय? कापूरला हिंदीत काय म्हणतात? कपूर. कपूर नाही कपूर बोलते की सर. असं सर अनिल कपूर शुगर आहे. इन्होने अनिल बोला. हाँ. कुछ पंजाबी लोग तो हमारा सचिन तेंदुलकर देखो. हाँ. मुझे नील बोलता, ओ नील यार. सर वो आप जोड़ीदार नहीं लाए आपके? जय की. कौन? नहीं वो उनके जैसे ये लखन है तो वो राम भिड़ू भिड़ू वाले श्रफ जैकी श्रफ. मुझे हमारे अशोक सराफ के छोटे भाई जैकी श्रफ. सराफ सराफ है ना? नहीं नहीं, अशोक सराफ वेगड़े, जैकी श्रॉफ वेगड़े, दोनों वेगड़े. अच्छा, अलग अलग है क्या? इंडस्ट्री में बहुत कापूर लोग है. मुझे पृथ्वीराज कापूर से लेके रणबीर कापूर, अपने राज कापूर, सब कापूर लोग है. तुम्हारे लड़के सोनम कापूर, इतने सब कापूर लोग आप एकत्र रहते हैं तो आपको डर नहीं लगता कोई किसी ने काटे डाल दिया तो? मेरा क्या कहना है कि इतने कापूर लोग है ना, तुम्हारी एक अलग बॉलीवुड इंडस्ट्री बन सकती है सर. कैसी? मेरे को, हाँ, मेरे में नाम भी सोचा है. कौन सी? कापूर बॉलीवुड. घोड़बंदर रोड पे जगह है उधर, कापूर बॉलीवुड में एक वहां बॉलीवुड इंडस्ट्री बन सकती है सर. तर असुद्या, तर असे अनिल कपूर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो, उघडा डोळे बघा, अनिल कपूर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. तर आज आपल्याकडे मकरंद अनासपुरे यांच्या रूपाने एक मराठवाडा सुपरस्टार या ठिकाणी आलेला आहे. वा वा. मराठवाडा बोलीभाषी शैली घराघरात पोहोचणारे आणि निखळ हास्यानं सगळ्यांचं मनोरंजन करणारे मकरंद साहेब अनासपुरे या ठिकाणी आलेले आहेत. सर तुम्ही जे हसता ना, तुम्हाला खूप आवडतं ते असे जोंधळे पाडल्या का कसं? एकदा असून दाखव साहेब. एक म्हणू का, कारण माझे कोण, मी एक पण चित्रपट काढलेले नाही, सगळे सरांचेच आहे. कायद्याचं बोला दे धक्का दोघा, तिसरा हरिओ मिठला, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, तुला शिकवीन चांगला धडा, पिपानी भारतीय, तीन बायका फजिता ऐका, साडे माडे तीन, आणि सगळ्यांच्या हातात गुलदस्ता. गुलदस्ता पण घ्या त्यांनी. असा हसणाऱ्या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हात वर करून हसारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना.
घाबरू नका, कारण आज या ठिकाणी मान्य प्रेम चोपड़ा यांच्या रूपाने एक डेंजर व्यक्तिमत्व आलेला आहे, जबरदस्त डेंजर. घाबरू नका आय मावशी, तू घाबरू नको, म्हातारा बायकाला काय करत नाही ते, तिथंच बस घाबरू नको, ते या प्रोग्राम मध्ये आलेले, ते असं काही करणार नाही. सर मेरे को एक क्वेश्चन है तुम्हारे बारे में, इतना डेंजर है, म्हणजे आपका जैसा एंट्री हो गए तो बच्चे औरत एकदम घाबरा जाते है, तो आपका इतना डेंजर व्यक्तिमत्व होने के बावजूद आपका नाम प्रेम कैसे रखा आपने आई बाबा जी? क्या जरा मेरे को बताओ. वो इसलिए कि मैं जो भी काम करता हूँ प्रेम से करता हूँ. और हाँ, मैं लड़कियों को कभी आंख उठा के नहीं देखता हूँ, जब भी देखता हूँ आंख फाड़ के देखता हूँ, वो भी प्रेम से देखता हूँ. लेकिन वो मेरे को ध्यान में आया कि आप प्रेम बांटने की कोशिश करते हो, इसलिए आपका नाम प्रेम रखा. लेकिन क्या है ना सर, वो आपका बांटने की, प्रेम बांटने की जो पद्धत है ना, वो ऐसे वस्क नांगर जाने जैसी है, ऐसा धीरे धीरे, जैसे अनिल कपूर कैसे धीरे धीरे प्रेम बांटते है पता भी नहीं चलता किसको, ऐसा तुम प्रेम बांटो सर. ये तो क्या होता है कि वस्क नांगर जाए तो अच्छे नहीं लगता, फिर घाबरा जाते लोग. तर असे प्रेम चोपडा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय वस्कन अंगावर जाऊ नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. आज आपल्याकडे दही अंडी नसून सुद्धा साक्षात गोविंद आलेले आहेत. तुमच्या आगमनामुळे सर आमच्या गावातलं वातावरण एकदम असं म्हणजे उत्साहाचं सदैव हसत खेळत राहणार झालं. तुम्हाला सांगतो हे डान्स मध्ये प्रसिद्ध आहेतच, पण पटापट डायलॉग बोलण्यामध्ये पण प्रसिद्ध आहेत सर. एकदम फास्ट, म्हणजे कसे क्या बोलले ते आप, एकदम फास्ट फास्ट डायलॉग सर. म्हणजे वो एक बार आपका डायलॉग देख, बोल के दिखाओ ना वो वाला क्या बोलते, मराठी ते मराठी चांगला बोलतो मराठी. तुमचा तो खास डायलॉग एकदम बोलू नका, निटुकले पिटुकले हटा सावन की घटा, अंटुकले बंटुकले हटा सावन की घटा, खा कुजा बत्ती पूजा सोजा. कितना फास्ट, कितना फास्ट. मी सांगतो सर, तुम्ही जर एवढं फास्ट पाठांतर शाळेत असताना केलं असतं ना, निश्चित डॉक्टर झाला असतं. पण मला विचारत होतं एक गोष्ट, म्हणजे तुम्ही आलात म्हणून विचारतो, ती जे रवीना टंडन मॅडम आहे ते ऍक्च्युअली डोळ्यानं गोळ्या मारते का म्हणजे का? मी ते आमचं गाणं ऐकलं ना, अख्खी असे गोली मारे ऍक्च्युअल मारत असं डोळ्यानं. अरे एकदम एकदम ना, पण एकदम प्रॉब्लेम आहे सर, म्हणजे त्यांना काही झालं डोळ्या बिळ्याला तर डॉक्टर जात नसेल इलाज करायला, कारण गोळी मारली पटकन तर काय करणार डोळ्याला. अच्छा, सुपरस्टार गोविंद यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय नियम पाळा दही हंडीत 10 थर लावू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. तर आज आपल्याकडे आणखीन एक मोठे स्टार व्यक्तिमत्व आलेलं आहे, माननीय तुषार देवल यांचे मोठे बंधू सनी देवल या ठिकाणी आलेले, त्यासाठी जोरदार टाळ्या. उसका नाम तुषार देवल आहे, उसका नाम तुषार देवल आहे सर. हा, जो बोले सोनी हाल ससरे का, बरोबर आहे. पण ते मेरे को एक बात पूछनी थी सर आपको, म्हणजे आप इतने ऐसा पलवान टाइप के व्यक्तिमत्व आहे आणि आपका भाई ऐसा क्यों सुकडे आहे, म्हणजे तुमच्या घराण्यात श्रावण हाच पाडते वाटते एकदा फक्त. सर तुमचा तो डायलॉग मला खूप आवडतो, तो ये 2.5 रुपये का हात किसी को पड़ता है, 2.5 किलो का, 2.5 किलो का, 2.5 किलो ए रुपये कोण टाकले किलोच्या मनात, डायलॉग होता ना त्या हिशोबाने बोला ना. हा अबे भैताळा, हा 2.5 किलोचा हात करणार पडला ना, माणूस उठत नाही उठून जाते. एक हात विदर्भ आहे, सतत तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ओरडणारे सनी देवल या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय तारखा मागू नका डायरेक्ट कॅलेंडर घ्या रे संघटनेचे अध्यक्ष. साक्षात अक्षय कुमार पण या ठिकाणी आलेले आहेत. नाही सर आप भेटू, आपके बारे में कुछ ज्यादा लिखा नाही, म्हणजे टेन्शन नाही, इतना एक्साइटेड हो रहा हूं मेरे बारे में, कब बोले कब बोले आप बोले कुछ लिखा नहीं है. वो मैं खाली आपके बारे में, वो मेरे को जो स्टंट आप करते हैं सर, कितना जबरदस्त स्टंट करते हैं, क्या बात सच्ची. हाँ अरे कितना, किधर से कुत्ते किधर से क्या करते वो, म्हणजे ऐसे तो म्हणजे प्राणी भी नहीं करते कोई कोई, क्या बात सच्ची. जबरदस्त स्टंट करते तू, तर असे जबरदस्त स्टंट करणारे अक्षय कुमार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. घरच्या घरी स्टंट करू नका, हात पाय मोडून घेऊ नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. सचिन जी यांच्या रूपाने क्रिकेटचा देव बापच आपल्या या ठिकाणी आलेला आहे, जोरदार टाळा त्यांच्यासाठी.
म्हणजे रेकॉर्डचंही रेकॉर्ड करणारा हा माणूस आपल्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे तुम्ही स्वतः एकदम सायलेंट बात करते हो, बहुत सायलेंट बोलते हो, लेकिन आपकी बॅट बहुत खतरनाक बोलती आहे सर, इतना खतरनाक. लेकिन सर मेरे को बहुत दुख हो रहा है, आज आप रिटायर हो गए कि नहीं? मेरे को बहुत दुख हो रहा है, रिटायर होना नहीं चाहिए था. लेकिन कैसा है फिर रिटायरमेंट के बाद, क्या लाइफ में जो आपका कैसा अभी चलता है? रिटायरमेंट होने के बाद अभी हमारी एक टीम बन रही है जिसमें लारा शीनमन सब खेल रहे, दोबारा आ रहे हैं ना 2020, उसमें आ रहा हूँ मैं. लेकिन आपको रिटायरमेंट के बाद ज़्यादा तकलीफ नहीं होगी पेंशन के लिए, है ना? नहीं नहीं, कोई तकलीफ नहीं होगी. इनका चेहरा इतना फेमस है पेंशन के लाइन में, साहब ने जगह, अरे सचिन आ जाओ इधर से आ जाओ, है ना? फटाफट पेंशन वेंशन मिल जाती होंगी आपको, है ना सर? ओह या डेफिनेटली. क्या बात है, क्या बात है सर. तर असा एक क्रिकेटचं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. बॉल बॅटनंच मारा, हातानं मारू नका संघटनेच्या देशभरात. साक्षात बिग बी या ठिकाणी आलेले आहेत. मैं बहुत अवकाश से छोटा आदमी हूँ, मैं क्या गांव का सरपंच हूँ, क्या मैं बोलूँ? आपने जो इतना बड़ा हमारे सामने जो आदर्श खड़ा कर दिया है, बच्चे बच्चे तुम्हारे नाम से, बच्चे क्या बूढ़े भी, आप तो बूढ़े भी बहुत प्यार में हैं आपके. हाँ, बूढ़े बूढ़े गांव के बहुत प्यार करते हैं आपसे. मैंने देखा हमारे गाँव के बूढ़े बहुत पागल है तुम्हारे पीछे. मैंने जानबूझ के एड्रेस दिया नहीं उसको तुम्हारा. तर बिग बी या ठिकाणी आलेला आहे, त्यांचं स्वागत मी स्वतः करणार आहे. सरपंच भारत गणेश पिरे सुद्धा स्वागत करणार आहे. थँक्यू. या सर, या सर. तर आज आणखी एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे, मराठ मूळ व्यक्तिमत्व, अत्यंत शांत स्वभावाचे, कोणावर कधीही न चिडणारे असे आपले नानाजी या पिक्चर मधून आलेले आहे. तुमचा तो पिक्चर फार हिट होता सर, थियो वेलकम. यस, पहलवान का दिया सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. अरे इतना रुतवा है शहर में, जिस घर में आत रखू रिश्ते के लिए कोई ना नहीं कहेगा. देखिए मेरी बहन संजना को खुश रखने वाला एक लड़का चाहिए. शाबाश. अरे जुबान दिया है, मुखरने नहीं दूंगा. मराठी मानूस है, मराठी मानूस कभी मागे पुढ़े भगत नहीं. या अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगतो, ज्यांची आदरयुक्त भीती आहे असे नानाजी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत मी स्वतः भारत गणेश पिरे करणार आहे. या सगळ्यांची मोठ बांधणारे सिन्हा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सिन्हा साहेबांनी हा सगळा परिवार उभा केलेला आहे, म्हणून सिन्हा साहेबांचं स्वागत मी या ठिकाणी करतो. आता येणार आहे ज्युनियर अमिताभ बच्चन फिरोज खान तुमच्याकडे. फिरोज सरांना पण खूप सिनेमांमधून आपण बघितलेलं आहे. मुझे कभी किसी ने अमिताभ बच्चन नहीं कहा. अच्छा. देखने के बाद, क्योंकि उनके जैसा मैं दिखता ही नहीं था, और यहाँ पर अपनी एक्टिंग करने के लिए मुंबई आया था. यूपी एक छोटी सी जगह है बदायूं, वहाँ से बहुत कोशिश की, बहुत जगह दौड़ा, सब जगह दौड़ दौड़ कर थक गया, बड़ी बड़ी बिल्डिंगें, और मैं थक हार गया. स्टेशन पर जाके सो गया. रात को पुलिस वाले आए, उन्होंने धक्का दे के बाहर निकाल दिया. बड़ी परेशानी, जेब के सारे पैसे ख़त्म हो गए. घर वालों से शर्म में मांग भी नहीं रहा हूँ कि मुझे क्या ज़रूरत है और क्या नहीं है. और जब मैं एक जगह, एक कुरला जगह पहुंचा, 9 नंबर, तो वहां पर देखा कि हमारे ये जो अनिल साहब हैं, इनका शो चल रहा था. भाई साहब ने भी काफ़ी हमें समझाया, बोले भाई ये ठीक है, तुम्हारी हाइट वाइट नहीं है, तुम अमिताभ की तरह नहीं दिखते हो, लेकिन करोगे तो दिख जाओगे. थोड़ा शूज़ जो है हील वाला पहनो और उसके अंदर अच्छा पैडिंग डालो और उसकी तरह बोलो. उस वक्त मैं बोलता नहीं था अमित जी की. अच्छा. तो उनके सामने पहली बार मैंने वो डायलॉग सुनाया था, मुझे आज भी याद है, कि जनाब तनिक ज़रा अपनी खिड़की खोलेंगे, हमारी तारीफ ज़रा लंबी है. बचपन से है सर पे अल्लाह का हाथ, अल्लाह रखा है अपने साथ. क्या बात. बाजू पे है 786 का बिल्ला. तभी वहाँ से भाई साहब ने मेरा नाम रखा टिंगू अमिताभ बच्चन. आता येणार आहे गोविंदा. नमस्कार. आनंद केसरकर. मला वाटतं आनंद सर तुम्ही कोकणातले आहात असं मला कळलं. सावंतवाडी. सावंतवाडीचे हे केसरी म्हणून, केसरी म्हणून एक गाव आहे. अच्छा. हो, तिकडचं आहे. गोविंदाचा एक पिक्चर रिलीज झालेला लव 86. त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि माझी बहीण ते पिक्चर बघून आलेली आहे आणि मला सांगितली येऊन घरी की जाऊन तू बघ पिक्चर, तुला तसंच वाटेल, तुझ्यासारखाच दिसतोय तो.
मी म्हटलं खरंच जाऊन बघितलं एकदा आणि तसं वाटायला लागलं अरे माझ्यासारखाच दिसतो. आणि कॉलेजमध्ये सगळे गोविंदा म्हणूनच चिडवायचे. कलाकार ऑर्केस्ट्रा इकडे फेमस होता आणि नेमकं आज त्यांची म्हणजे त्यांना आभार मानतो कारण त्यांनी मला इथे कला त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे परफॉर्म करायला चान्स मिळाला. इंडस्ट्रीमध्ये यायचं इंटरेस्ट आणि ते गोविंदाची चावी मिळाली. इंडस्ट्रीमध्ये आम्ही एंटर झालो आणि मला असं संधी मिळाली की गोविंदाचं मी शोज करून ऑल ओवर वर्ल्ड आम्ही फिरलो. मी किशोर आणि त्याच पिक्चरमध्ये होतो आणि मग आता मी गोविंदांना मी पाठवतो आहे शोजला. वा त्यांचं मी धनबादला त्यांचा धनबादला मी शो केला ऑर्गनाईज आणि इस्रायलला केलं. इस्रायलला पण आता गेल्याच वर्षी ते जाऊन आले माझा शो. तर मंडळी आज आमच्याकडे सगळे सेम टू सेम कलाकार आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आपण खूप गप्पा पण मारतोय. पण आता या मंचावरती मी आणखीन एका अवली कलाकाराला आमंत्रित करणार आहे. खरं तर ते व्यवसायानं डॉक्टर आहेत पण त्यांच्या गळ्यामध्ये काहीतरी जादू आहे. याचं कारण असं, या सगळ्यांनी वेगवेगळे कलाकारांचे वेश घेतलेले आहेत, त्यांच्यासारखं ते आयुष्य जगतायत. पण तो एक वेगळा माणूस आहे ज्याच्या आवाजामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत. अतिशय मनापासून स्वागत करतो डॉक्टर सुमेध शिंदे यांचं. सुमेध, तुमची ओळख तर सगळ्यांना आहे की वेगवेगळे आवाज तुमच्या गळ्यामधून अगदी जादुई पद्धतीनं बाहेर पडतात आणि बऱ्याच लोकांना एक आवाज जेव्हा सुरू होईल तेव्हा लक्षात येईल तो म्हणजे आमिर खान साहेबांचा. आणि आमिर खान यांच्यासाठी सत्यमेव जयतेचं जे मराठी डबिंग असतं ते ऑफिशियल हे करत असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि सध्याचे जे आवडते कलाकार आहे सगळ्यांचे, मग तो रणवीर कपूर असू द्यात किंवा ऋतिक रोशन असू द्यात, आत्ताच्या सगळ्यांचे जवळजवळ ते आवाज काढू शकतात. तर ही कला कशी आत्मसात केली? फ्रॉम स्कूल लाईफ, शाळेपासून. मी 8 स्टँडर्डमध्ये असताना आय थिंक रंगीला मूवी आला होता. अच्छा. आणि रंगीलामध्ये आमिर खानला बघून आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आमिर खान वॉज समथिंग जे मला खूप आवडलं. अँड मला इफ आय लाईक समथिंग, इफ आय लाईक अन ॲक्टर, मग मी ऑब्झर्व करतो अँड देन इट कम्स. वा वा. सो दॅट वॉज हाऊ इट स्टार्ट. बट त्याची एक झलक तर सर आमिर खानची तर आमिर खान तर मी करेल, बट बिफोर दॅट आय थिंक आमिर खान तर I will do, but more than that, my favorite is Hrithik Roshan. Oh, oh, wow, wow. I think 2000, year 2000, Hrithik Roshan alani, it was a rage. So, Hrithik Roshan, it's like a dialogue from Kahona Pyare. Chachamadi, to bolta ki, ekta sagat pala, whenever Hrithik Roshan bolta, I do this, six finger. So, I get a feeling ki me Hrithik Roshan ekaro. Wow, 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 wow. So, he'll be like ki, Shukriya, dosto. Shukriya. Ye aap logo ka pyari hai. जो मुझे आप मौत की मुझसे बचा कर लाया. ये एक तरह का चमत्कार है, एक अनोनी घटना कि एक मराव इंसान आज आपके सामने बैठा है. क्या बात है सर, जादू है, जादू है. सो दैट्स ऋतिक रोशन. पण ऋतिक रोशन मग बिकॉज जेव्हा मी करतो तर मी आय डू डबिंग्स ऑल्सो. मग डबिंगमध्ये काय होतं की तुम्ही फर्स्ट यू डू द ॲक्टर अँड देन यू कॅन डू कॅरेक्टर. लाईक मी आता जो ऋतिक रोशन केला तो नॉर्मल ऋतिक रोशन. लाईक जे की आय हाऊ यू डूईंग अँड दिस इज जस्ट फॅन्टॅस्टिक, दिस इज जस्ट लवली, नॉर्मल ऋतिक रोशन. बट जर मी ऋतिक करतो आय कॅन डू कवी मिल्का. सो आय कॅन डू व्हॉट आर यू डूईंग, क्या कर रहा है, क्या कमाल है, उड़ रहा है. ऋतिक रोशन भी पागल वाला ऋतिक रोशन झाला. मग तो हसताना ऋतिक रोशन बी डिफरंट की इट्स जस्ट फॅन्टॅस्टिक, क्या कर रहा है. So, you do all the variations of क्या बात है सर, डिटेलिंग केलं तुम्ही अगदी. दॅट इज नीडेड, गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टीपासून सुरुवात झाली ती आमिर सर, आमिर खान. आमिर खान तर मग सत्यमेव जयते, मग जेव्हा मी डब करतो तेव्हा यू टू डू एव्हरीथिंग. आमिर खान बोलताना मग लाईक तो एक्सप्रेशन काय होतो, मग ही विल बी कमिंग लाईक ही विल से हाय हाय. नमस्कार, खुश आमदीद, सत्यमेव जयते. क्या बात है दादा. यहाँ पे सब लोग बैठे हैं, मैं काफी यहाँ पे परेशान हूँ, नहीं सॉरी परेशान नहीं, खुश हूँ. इस शो पे पहली बार आया मैं. पर दिल में एक बात है कि मैं आपसे कहना चाहता हूँ कि मतलब क्या हो रहा है यहाँ पे, हम लोग क्या कर रहे हैं, है ना. लेकिन बस यही बात है, यहाँ पे सब लोग बैठे हैं, मुझे रोना आ रहा है. सॉरी, पानी मिलेगा प्लीज.
रणबीर कपूर होता, रणबीर कपूर भी तो थोड़ा सा ऋतिक रोशनच्या स्टाईलचाच आहे. रणबीर कपूर लाईक 22 तक पढाई, 25 पे नौकरी, 26 पे छोकरी, 30 पे बच्चे, 60 पे रिटायरमेंट और फिर मौत का इंतजार. क्या बात है सर. किसी भी फ्यूचर बनाए रफ्तार, मैं रफ्तार चाहता हूँ, नैना उड़ना चाहता हूँ, गिरना चाहता हूँ, बस लौटना नहीं चाहता. बट रणबीर कपूर, बट रणबीर कपूर मग रणबीर कपूर विल गो टू सबसे बड़ा कमीना शाहिद कपूर. ओ सो शाहिद कपूर लाइक कि हाय दिस शाहिद कपूर, हाउ आर यू डूइंग, यू नो इट्स लवली, हम दोनों भाई जुड़वा है, लेकिन हम दोनों में जमीन आसमान का फर्क है. वो चलता है, मैं भागता हूँ, वो हकलाता है और मैं फर्क हूँ, फर्क बोलता हूँ. थैंक यू. क्या बात है दादा, वाह वाह. मग जावेद अख्तर वॉज व्हेरी इम्प्रेस, ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मला मग घरी बोलवलं होतं. अँड ही सेड की आप आओ, मैं फरहान से मिळणं चाहता हूँ. अँड मी ॲक्च्युली त्यांना, मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, आय थँक्ड फरहान अँड जावेद साहब बिकॉज त्यांनी दिल चाहता है हा मूवी बनवला. अँड दिल चाहता है चे द एंटायर मूवी, द एंटायर सीन आय कॅन डू. अँड मी त्यांच्यासमोर, मी जेव्हा फरहानला बोललो की आय कॅन डू द एंटायर सीन, ही वॉज लाईक ओ दॅट्स नाईस, व्हेरी नाईस, सो व्हॉट आय कॅन डू इज लाईक कॅन यू डू दॅट सीन वेअर सेफ कम्स फ्रॉम गोवा. फरहान अख्तर थोडस हस के, तर इट इज ऑलवेज व्हेरी डिफिकल्ट टू डू हिज वॉइस. वाह 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 वाह. देन आय लव अजय देवगन. ओ ते अजय देवगन, तर अजय देवगन सर, मी म्हणजे मी कॉलेजला असताना करायचं. अँड त्यांचं एक सीन होता फ्रॉम हमदिल दे चुके सन, इज हाय पेज इट इज की ओ नो 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 मैं उससे मिला, मैं उससे मिला, काफी अच्छा इंसान है वो, तुम्हें बहुत खुश रखेगा, शायद शायद नहीं, तुम्हें सचमुच बहुत खुश रखेगा. हे लेकिन क्या तुम मेरी आवाज पहचानोगी, उस ब्रिज से मैं तुम्हें पुकारूंगा, नंदने नंदने, तुम मेरी आवाज पहचानोगी ना, मैं जानता हूं तुम मेरी आवाज पहचानोगी, लेकिन क्या तुमसे एक बात कहूं, कुछ नहीं. थैंक यू. सुमेधसाठी खरंच जोरदार चाळा झाला पाहिजे, ज्या आपल्या शोमध्ये आलेल्या आहेत. आणि आता येणार आहे ज्युनियर अनिल कपूर आरिफ खान यांच्याकडे. 89 में मैं नागपूर साइड अकोला अकोट में मैं शो करता था, विदर्भ में. मेरा प्रोग्राम का नाम था ज्युनियर अनिल कपूर नाइट. तो वो 5,000-4,000 में पूरा ग्रुप जाता था हमारा. मैं आया मुंबई, तो मुंबई में कलाकार ऑर्केस्ट्रा का किसी ने मुझे कार्ड दिया था एक ऑर्केस्ट्रा में, कि ये जहाँ जहाँ एक सुधीर सिन्हा कलाकार ऑर्केस्ट्रा के ऑर्गेनाइजर है और उन्होंने ही अमिताभ बच्चन को चांस दिया है. अमिताभ बच्चन मतलब जो रामगढ़ के शोले में अमिताभ बच्चन आए थे, विजय सक्सेना जिनकी डेथ हो गई है, तो उनका एक वो ऐड चलता था चुम्मा चुम्मा वगैरह वगैरह, इनके बहुत तुलसी मिक्स वाला. और रामगढ़ के शोले की फिल्म आई थी, किशोर भाई आनंद भाई इन लोगों के साथ ही मतलब उनकी टीम ही थी. और जैसा मैं उनके घर पर गया, उन्होंने मुझे 50 रुपया दिया, बोले तुम अनिल कपूर लगते हो, ये 50 रुपया लो, जल्दी से अपना डपली वपली वो सब लेकर के, अनिल कपूर का पूरा लखन का ड्रेस लेकर के पार्ला में दीनानाथ मंगेशकर, बोले वहाँ तुम पहुँचो, जैसा गाना बजा दीना दिन था 1-2 का 4. मैंने जो एंट्री किया, एंट्री करने के बाद में जो पब्लिक की तालियाँ बची मेरी, बस ये समझ लो कि उस दिन के बाद से मैंने डर डर नाम की चीज़ मेरे दिल से निकल गई स्टेज के प्रति. और जो मैं उनका मेरे गुरु का आभार मानता हूँ, कलाकार ऑर्केस्ट्रा की वजह से मेरी रोटी रोजी चली, और कलाकार ऑर्केस्ट्रा ने ही मेरी तरह सभी कलाकारों को, जैसा आनंद भाई ने, किशोर भाई ने, सभी लोगों को चांस दिया है, और कलाकार की वजह से आज हम आपके सामने बैठे हैं. क्या बात है, थैंक यू सर, थैंक यू सो मच. आता येणार आहे ज्युनियर सनी देओल जाईद खान यांच्याकडे. खरं तर सनी देओल म्हणजे असे कधी कोणाला मारतील असं वाटत, पण ते आज खूप शांत वाटतात मला, एकदम शांत सनी देओल आहेत ते. सर तुम्ही कशी प्यार से हो सकती है तो उसे मार से नहीं आया. ओहो, उत्तर तयार आहे त्यांच्याकडे. सर तुमची सुरुवात कशी झाली, तुम्ही इकडे कसे काय आलात? मैं तो मुंबई से ही हूँ, और पहले ऐसे हुआ करता था कि वीडियो टीवी देखना बड़ा मुश्किल होता था उस जमाने में. तो कोई बोलता है, अरे आप सनी देओल दिखते हो, छोटे बच्चे वगैरह जो देखे हुए रहते हैं. बोले आप सनी, बोले ये चाय इधर से, कौन सनी देओल? तो बोले नहीं नहीं सच्ची में अंकल आप सनी देओल दिखते हो.
बोला यार ठीक है कौन सनी देओल है। घर में भी मेरी वाइफ भी बोलने लगी अरे आप सनी देओल जैसे दिखते हो, मम्मी बोल रही है, सब फैमिली। बोले है सनी देओल धर्मेंद्र का लड़का है, मेरा चेहरा उतना मिल रहा है नहीं मिला। तो मैं वहाँ पर हमारे यहाँ पर एक दीपक टॉकीज है, हाँ परेल एल्फेशन में, तो वहाँ पर है ना पहले एक बुक स्टॉल था, तो वहाँ पर से मैंने फोटोज़ देखी सनी देओल। बोला हाँ यार सनी देओल जैसे लग रहा हो यार ये। फिर ऐसे करते करते काफ़ी मतलब और उस टाइम पे मैं मिमिक्री वगैरह भी थोड़ा होता ना कि चार दोस्त मिलके थोड़ा मिमिक्री वगैरह, तो एक मेरा दोस्त था वो बहुत अच्छे सनी देओल की आवाज़ निकालता था, तो वो आया मेरे पास, बोलता है यार सनी देओल की आवाज़ सुनेगा? बोला हाँ सुना। तो अभी फिल्म आई थी नरसिम्हा, तब वो फिल्म का डायलॉग उसने मुझे बोला, बोला बाप जी आग से आग लग चुकी है, पेड़ी से पेड़ी चल चुकी है, अगर तुमने एक नसीमा मारा ना बाकसम और एक नसीमा पैदा होने नहीं दूंगा। कड़क उससे काफी मतलब फेमस हो गया मैं, मतलब मेरे एरिया में रातों रात में स्टार बन गया। क्या बात है, क्या बात। वो बोलते ना घर से ही पैदा होता है ये सब चीजें, तो वहां से फिर शोज के अंदर यहाँ वहाँ मुझे चांस मिलने लगा। फिर हमारे कलाकार की बारी आई, कलाकार ऑर्केस्ट्रा की, उन्होंने मुझे देखा, उन्होंने बोला काफ़ी आप सनी देओल की तरह लगते हैं, तो आप हमारे ऑर्केस्ट्रा में आइए। और सुधीर भाई ने काफ़ी अच्छा प्रमोट किया, और हमारे कम से कम ऑर्केस्ट्रा ये 30 साल से है, और मैं कम से कम 20 साल से जुड़ा हुआ उनसे। थैंक यू सर, थैंक यू सो मच। आता येणार आहे जुनियर प्रेम चोपड़ा, विश्वजीत सोनी सर तुमच्याकडे, तुम्ही कसे काय या क्षेत्राकडे वळला आणि प्रेम चोप्रा म्हटल्यानंतर विलन, मग तो आपण करूयात असं कधी ठरलं? सर असं आहे की मैं 1984 में उल्हासनगर में रिकॉर्ड डांस पार्टी करता था। अच्छा। तो वहाँ मेले मलाखड़े में भी हम जाते थे, तो वहाँ मैं जितेंद्र संजय दत्त इनका डांस करता था। वाह। मैं विद्याविहार आया, मेरे मौसा जी थे वो ऐसा कुछ फोटो फ्रेम करते थे, तो बोला मौसा जी मैं अभी है ना आपके यहाँ रहना चाहता हूँ तो कुछ बन पाऊँगा, और आप मुझसे कुछ भी काम करवा दीजिए। तो उन्होंने बोला नौसेना में एक दुकान है वहाँ तू भाजी सब्जी तकारी बेचेगा? मैं बोला हाँ बेचूँगा। तो कांदे बटाटे बेचे। फिर उन्होंने बोला एक यहाँ सामने रहता है आरिफ खान नाम है, अनिल कपूर है, अभी उसकी गंगापुर की गीता ही है, चल मैं तुझे उससे मिला देता हूँ। तो इन्होंने कहा एक काम करो यार, कल्ले वल्ले बड़ा हो तुम, प्रेम चोपड़ा जी ज़्यादा दिख रहे हो, तो प्रेम जी का तुम करो। मैं बोला यार ठीक है चलो, लुक लाइकों का दौर आ गया था, मैं बोला चलो और कुछ नहीं। तो वो आवाज़ जो मैंने इनको सुनाई थी, इनको सुनाई थी, वो मैं आपके सामने पेश करूँगा। विनोद खन्ना जी, वाह विनोद खन्ना जी, अगर देवदास का डायलॉग कौन कमबख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है, दिलीप साहब ने कहा, शाहरुख खान जी ने कहा, ये डायलॉग अगर विनोद खन्ना जी को दिया जाए तो कैसे पेश करेंगे विनोद खन्ना जी? ऐसे अमंचे तमंचे तो बच्चे बच्चे भी लेके घूमते हैं, कौन कमबख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है, मैं तो पीता हूं इसलिए यहाँ पर बैठ सकूं, तुमसे दो बातें कर सकूं, तुम्हें बर्दाश्त कर सकूं। वाह वाह। बाबूजी ने कहा पारों को छोड़ दो, हाँ पारों ने कहा ये शराब छोड़ दो, तूने कहा ये हवेली छोड़ दो, हाँ एक दिन आएगा वो कहेगा ये दुनिया छोड़ दो, मैं सब कुछ छोड़ सकता हूँ लेकिन गुरदासपुर में अपनी MP की कुर्सी कभी नहीं छोड़ सकता हूँ। फिर घूमी उगी में मैंने डांस किया था, कितना मज़ा आ रहा है, तो प्रेम चोपड़ा जी प्रभावित हो गए और उन्होंने मुझे घर पे बुलाया। तो उस दिन से लेके आज तक प्रेम चोपड़ा जी मुझे वही प्यार करते हैं, आज मुझे 20 साल हो गए, मेरे 3 पासपोर्ट खत्म हो गए, देश विदेशों में शोज किए, आज मैं इस मंच पे हूँ और प्रेम जी की एक्टिंग कर रहा हूँ, आप लोगों को भी थैंक यू बोल रहा हूँ। तर काही रसिक प्रेक्षक सुद्धा आमच्याकडे आज आलेले आहेत, त्यांना मी काही गोष्टी विचारू इच्छितो। तर कोणाच्या काही मनात प्रश्न आहेत का? हां काळा शर्ट कोण आहे तुम्ही? सलमान आहे सर, मी सलमान। हां तुम्ही सलमान असं तुमचं म्हणणं आहे? हां सर। मग डायलॉग येतो सलमानचा? हां सर येतो ना, बोलून दाखवू। दाखवा
पहली बार अगर किसी ने मेरी कंप्लेंट कर दी ठीक है तुम्हें तुम्हें कंटिन्यू करा अगर पहली बार अगर किसी ने मेरी कंप्लेंट कर दी तो मैं किसी की नहीं सुनता वाह वाह बाकी क्या है उसमें कॉन्फिडेंस भरपूर है तुमच्याकडे दूसरी बार अगर किसी ने मेरी कंप्लेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता और तीसरी बार अगर किसी ने मेरी कंप्लेंट कर दी हाँ तो समझा पोखळ बांबूचे फटके पडले सर अजून आवाज कोणाचा काढताय पण मगापासून असा हे सलमानचा आवाज आहे सलमानचा आवाज अरे बापरे हा मुझ पर कोई एहसान कर दो हाँ मुझे 2000 रुपया दे वाह क्या बात है वाह वाह काय वाह वाह खरं 2000 द्या मला मला घरी जायचे त्या जायला इथं कुणी तरी पाकिट मारलं काय ऑडियन्स आहे ते काय बसा सलमान बसा दिवांग बसे अरे बापरे ते शेजारी कोण बसलेत काका कोण आहे तुम्ही इस इलाके में नए आए हो साहब वरना शेर खान को कौन नहीं जानता ओहो प्राण साहब मुझे भी मराठी फिल्मों में काम करना है वाह 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 ले भारी पार्ट टू बना दो मैं कर दूंगा सर मग लय भारीचा एखादा डायलॉग तर बोलून दाखवा ना तुम्ही स्टाईल तुमच्या मध्ये आता है हमें आपके लिए बोल देता हूं आपली लात भारी आपली बात भारी पर खोरदार आपला सगळंच लय भारी वाह 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 सर मी म्हणजे माझ्या मित्रांना घेऊन आलेलो आहे वा हे संतोष मोरे संतोष मोरे तर हे सनी देवलचा आणि राजकुमारचा आवाज काढतात क्या बात संतोष मोरे तुमच्यासाठी राजकुमार हाँ हे राजकुमार ये तो हमारे शीट पीने वाली पाइप का कमाल था आगे गलती से भी तुम हमारे रुमाल को हाथ लगा दे तो जला कर बस मुझे प्रणाम हम तुझे यहाँ पे अभी खत्म करने देते चाहते थे मगर हम ऐसा करना नहीं चाहते क्योंकि हम तुम्हें ऐसी मौत देते थे कि न कीड़े मकोड़े नोस नोस खा जाए खात्मा हिंदुस्तान का खात्मा हिंदुस्तान का खात्मा रसद चला किसने किया है ना कोई कर सकता है जो दुश्मन यहाँ बांधा गया समझो उसकी आरती उड़ गई ना तलवार की धार से ना गोले की बोछार से बना तो शेर परवरिगार से ओहो आता आता सनी देवलचा आवाज करणार आहे गदर मधला डायलॉग तुम्हें इस्लाम कबूल है कबूल आपल पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद आपल हिंदुस्तान मुर्दाबाद नहीं असली बारी नहीं तुम्हारा पाकिस्तान जिंदाबाद इस शहर में कोई ऐतराज नहीं मगर हमारा हिंदुस्तान जिंदाबाद है जिंदाबाद होगा और जिंदाबाद रहेगा सनी भाई हिंदुस्तान जिंदाबाद या सगळ्या कलाकारांना यमनच्या तर्फे एसएल विजन आणि झी मराठी यांच्या तर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट तर मंडळी अवघ्या 2 दिवसांवर गणपती बाप्पांचं आगमन येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या हातात गणपती बाप्पा दिसत आहेत जे सगळ्यांच्या घराघरात आता विराजमान होणार आहेत आत्तापासूनच सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात अशीच धमाल करायला बघायला विसरू नका चला हवा येऊ द्या